शिवसेना आमदार व प्रवक्ता डॉक्टर मनीषा कायंदे के नेतृत्व में पार्टी के 3 सदस्यीय प्रतिनिधि मंडल ने आज गोंदिया जिले के दौरा करने के बाद गोंदिया एसपी विश्व पांसा से बात की तथा एसआईटी के विशेष अधिकारी से भी जांच किस पद्धति से चल रही है इसकी जानकारी ली। साथ ही उन्होंने सामूहिक बलात्कार की शिकार हुई 35 वर्षीय पीड़िता के लिए वित्तीय सहायता और परामर्श की मांग की और इस मामले में 3 बदमाशों में से एक फरार चल रहे आरोपी को तुरंत गिरफ्तार कर फास्ट ट्रैक कोर्ट में मुकदमा चलाने की मांग करते हुए कहा कि पीड़ित महिला का पुनर्वसन होना चाहिए। गौरतलब है कि अत्यधिक रक्तस्राव के कारण पीड़िता अभी भी बेहोशी की अवस्था में है तथा उसका उपचार नागपुर मेडिकल कॉलेज में जारी है। महिला वैवाहिक विवाद के चलते अपनी बहन के साथ रह रही थी तथा बहन से किसी बात को लेकर अनबन होने पर वहां से अपने मायके यानी मां के घर जाने के लिए निकली थी। इसी सिलसिले में वह गोरेगांव के बस स्टॉप पर 30 जुलाई की शाम 7 बजे बस की राह देख रही थी, तभी महिला को अकेली पाकर उसे घर छोड़ देने की बात कहते हुए एक आरोपी महिला को अपने सफेद रंग की कार में बिठाकर गोंदिया जिले के मुंडीपार भड़ंगा गांव के सुनसान इलाके में ले गया और महिला को जान से मारने की धमकी देते हुए जब उसके साथ कार के भीतर दुष्कर्म किया, जिसके बाद आरोपी उसे गोंदिया जिले के सड़क अर्जुनी तहसील के पलस गांव रोड निकट ले गया और वहां भी महिला को अपनी हवस का शिकार बनाया तथा दरिंदे आरोपी ने उसे पलस गांव जंगल के बीच अकेला छोड़ दिया। जंगल से भटकते हुए महिला जैसे तैसे 1 अगस्त को भंडारा जिले के कनामोल के धर्मा ढाबा के निकट पहुंची तो वहां अन्य 2 आरोपियों की नजर महिला पर पड़ गई और आरोपियों ने उसे अकेला पाकर घर छोड़ देने की बात कहते हुए उसे बाइक पर बिठा कर कन्हाड मोड़ से गुथारा जाने वाले रोड से होते हुए भंडारा जिले के कादा वन क्षेत्र जंगल परिसर ले गए। वहां डरा धमका कर बारी बारी से दोनों बदमाशों ने महिला को दुष्कर्म का शिकार बनाया। इतना ही नहीं, पीड़िता का गुप्तांग भी काट दिया और लहूलुहान निर्वस्त्र अवस्था में उसे छोड़ फरार हो गए। गंभीर जख्मी महिला को नागपुर के सरकारी मेडिकल कॉलेज में भर्ती कराया गया। ये सामूहिक दुष्कर्म का मामला गोंदिया भंडारा जिले में तुल पकड़ चुका है तथा इस पर राजनीति भी होने लगी है। आयोजित पत्र परिषद में शिवसेना प्रवक्ता डॉक्टर मनीषा कायंदे ने कहा कि ये ईडी यानी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस सरकार क्या कर रही है। प्रशासनाची जो ढिसाळपणा आहे, म्हणजे अशा पद्धतीने गोळ्या अक्रॉस द काउंटर कशा मिळतात, अक्रॉस द काउंटर म्हणजे केमिस्ट कडे गेलो आणि जशी एखादी लॅक्झेटिव्ह घेतली तसं काय अबॉर्शनच्या गोळ्या मिळतात की काय, विदाउट प्रिस्क्रिप्शन ऑफ द डॉक्टर, फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन याच्यावर त्यांनी छापे मारले पाहिजे, फार्मास्युटिकल्सवर कलेक्टर ऑफिसकडे अशा पद्धतीच्या जर का कंप्लेंट झाल्या तर त्या ॲड्रेस झाल्या पाहिजे। तर भंडाऱ्याची तर ती रेपची घटना झालीच, त्याच्यावर आम्ही आता जास्ती बोलत नाही, तो तपास सगळा चालू आहे, परंतु त्यामध्ये आम्हाला ज्या काही त्रुटी आढळल्या त्या आम्ही पोलीस दोन्ही महासंचालकांसमोर आम्ही बोललेलो आहे। 2 लोगों की स्कूटर सरकार चल रही है, कानून व्यवस्था की स्थिति खराब हो चली है, जो रेप की घटना घटित हुई है उस पर पुलिस महासंचालक से भी बात की है। गोंदिया भंडारा जिले में महिला सुरक्षा के इस मुद्दे को लेकर हम राज्यपाल से भेंट करेंगे, सांसद से लेकर विधान भवन तक शिवसेना ये मामला उठाएगी और पीड़िता को न्याय दिलाया जाएगा। जे शिवसैनिक जे जनतेसाठी काही आंदोलन करतात किंवा काही विविध कारणांसाठी आंदोलन करतात तर त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हे नोंद होतात, याबद्दल देखील आम्ही आवाज उठवलाय। आणि महिलांचा तर प्रश्न आहेच की इथे ज्या पद्धतीने होत आहे ते सगळं अत्यंत वाईट आहे। गंगाबाई हॉस्पिटल, आज इकडे मोठे मोठे नावं आहेत, आमदार खासदार, मग ह्या गंगाबाई हॉस्पिटलमध्ये अशी डुकरं दिसत आहेत, या हॉस्पिटलमध्ये कोणाचं लक्ष नाही का? पीएचसी सेंटरमध्ये डिलिव्हरी होऊ शकत नाही, सिंपल डिलिव्हरी साठी पीएचसी असतं प्रायमरी हेल्थ सेंटर, तिकडे सगळ्या सोयी सुविधा बेसिक नाही आहे, त्यासाठी वारंवार मोठ्या रुग्णालयात यावं लागतं, पण तिकडे सगळं कचऱ्याचं साम्राज्य, सगळीकडे डुकरंच डुकरं, म्हणजे जनावरांचा डुकरांसाठी हॉस्पिटल आहे की जनावरांसाठी आहे असा प्रश्न पडतो। आणि तिकडे डॉक्टर्स वेळेवर येत नाही, तिकडे स्टाफ कमी आहे, औषधांची उपलब्धता नाही, पेशंटला बसायला जागा नाही, पिण्यासाठी धड पाणी नाही, ओपीडी आहे तर ओपीडीमध्ये धड व्यवस्था नाही आहे,
सगळा म्हणजे अंधाधुंद कारभार या गंगाबाई हॉस्पिटल मध्ये चालू आहे हे म्हणायला गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे. मोठी मोठी नावं आहे तिकडे. आज 600 कोटीचा निधी येऊन पडलाय परंतु तो वापरला गेला नाही. का काय प्रॉब्लेम आहे? हे गंभीर प्रश्न आहे. हे तुम्ही पत्रकारांनी उचलले पाहिजे. त्याच्याबद्दल आवाज आमचा जो आवाज आहे तुम्ही पोहोचवला पाहिजे. 100 वर्ष ती गंगाबाई हॉस्पिटलची जागा खरं म्हणजे ती बियॉन्ड रिपेअर आहे. मग एवढा निधी असताना एक हॉस्पिटल बांधू शकत नाही. मग इकडले आमदार खासदार करतायत काय? मोठी मोठी नाव आहेत. रुग्णांच्या जीवाशी खेळ या ठिकाणी चालू आहे. आणि आज तुम्ही पाहिलं महिलांचं हॉस्पिटल आहे पण अक्षरशः म्हणजे वास घाणीचं साम्राज्य. डॉक्टर तसे कसे काम करणार? डॉक्टर म्हणतात आम्हाला पगार धड वेळेवर मिळत नाही. आमचे पण हजारो प्रॉब्लेम आहेत. ज्या पोस्ट वेकंट आहेत त्या भरल्या जात नाहीत. मग चाललंय काय? हे जे काय ईडी सरकार आलेलं आहे एकनाथ देवेंद्र सरकार स्वतः त्यांनी फ्लोर ऑफ द हाऊस मध्ये म्हटलंय. मग ते काय करतायत? त्यांचं लक्ष नाही आहे. दोनच लोकांचं स्कूटर सरकार चालू आहे. आज भ्रष्ट अधिकाऱ्यांना पुन्हा नेमणुका होत आहेत. अनेक नेमणुका झाल्या आहेत. 700 वर GR निघाले. आज TET घोटाळा जो झाला शिक्षक भरती घोटाळा त्यामुळे अब्दुल सत्तार जे मंत्री होते त्यांच्या 2 मुलींची नावं आली आहेत की त्यांनी एजंट मार्फत त्यांनी स्वतःला पास करून घेतलेलं आहे त्या TET मध्ये. म्हणजे किती भयंकर प्रकार हा सगळा चालू आहे. हा असा महाराष्ट्र सांभाळताय तुम्ही? अक्षरशः महाराष्ट्राची वाट लावण्याचा. केसरी उजाला न्यूज के लिए गोंदिया से रवि आर्य की रिपोर्ट.